आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94 22 855 786। शिर्डी नगर पंचायतीच्या सत्ताधारी गटाने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना घेऊन मुंबई येथे माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री यांची भेट घेतली व शिर्डी नगर पंचायतीचे जे कर आहेत, नळपट्टी आहे, घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, त्याचबरोबर गाळा भाडे आहे, दुकान भाडे आहे, ह्या सर्व कमी करावी व माफ करावी यासाठी भेटून मागणी केली। परंतु गेल्या 6 महिन्यापासून शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही वारंवार मागणी करीत आहोत की आपण हे कर कमी करावे, त्यामध्ये 50% सूट द्यावी। गेल्या 20 मार्च 2020 पासून शिर्डी लॉकडाऊन असताना हे सर्व कर माफ करावे अशी वारंवार मागणी केली, यासाठी मोर्चे आंदोलन सर्व काही केले, परंतु सत्ताधारी गट हे काही करायला कमी करायला तयार नाही। आता जेव्हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा दबाव त्यांच्यावर वाढला तेव्हा त्यांनी कुठेतरी हे नाटक सुरू केलं आहे। त्यांनी मंत्र्यांना जाऊन भेटून हे कर कमी करा अशी मागणी केली, परंतु हे कर कमी करण्याचा अधिकार शिर्डी नगरपंचायतीला आहे, शिर्डी नगरपंचायत सक्षम आहे। शिर्डी नगरपंचायतीला साईबाबा संस्थांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात 100 कोटी रुपयापर्यंत निधी मिळाला, त्याचबरोबर स्वच्छता अभियानचे 2 15 15 कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले। तसेच दर महिन्याला 42 लाख 50 हजार रुपयाप्रमाणे रक्कम साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायतीला देत असती, एवढे पैसे येत असताना जर प्रामाणिक नागरिक गेल्या अनेक वर्षापासून नगरपंचायत झाल्यापासून जर कर वेळेवर भरत असेल आणि आज नागरिक जर संकटात असतील तर त्यांना मदतीचा हात देण्याचं काम शिर्डीच्या नगरपंचायतीने त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांनी करण्याचं गरज असताना आज हे काही न करता नागरिकांना घरपट्टीमध्ये त्यांना दंड लावला, व्याज लावला आणि वसूल करण्यासाठी गाळा लॉक केले, घर जप्त केले, त्याचबरोबर नळ कनेक्शन तोडले आणि नागरिकांना त्रास दिला, दादागिरी दबंगिरी करून हे पैसे वसूल केले आणि 31 मार्च संपल्यानंतर यांना शहाणपण सुचलं, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, हे मंत्र्यांना जाऊन भेटले। खरं तर मला या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं की दुःख हेलेला आणि डाव पखडलेला हा सत्ताऱ्यांचा प्रकार असून हे आता जनता कदापि सहन करणार नाही। यांची नाटकबाजी बंद झाली पाहिजे, यांनी हे नाटक बंद करून शिर्डी नगर पंचायतीनेच नागरिकांना करामध्ये सवलत दिली पाहिजे अशी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो।